जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं. स्वच्छ सर्वेक्षण 2019 अंतर्गत कणकवली नगरपंचायत आणि विद्या मंदिर हायस्कूल कणकवलीच्या पर्यावरण सेवा विभागाच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित पारंपरिक आकाश कंदील स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 240 अधिक विद्यार्थी पारंपरिक आकाश कंदील बनवून या स्पर्धेत सहभागी झाले होते. दिवाळी सण म्हटला की आकाश कंदील महत्वाचे. संपूर्ण भारतभरात घरोघरी आकाश कंदील लावून दिवाळी साजरी केली जाते. घरी बनवले जाणारे आकाश कंदील हे पर्यावरण पूरक असतात, मात्र ग्लोबलायझेशनच्या जमान्यात पारंपरिक कंदिलाची जागा पर्यावरणाला घातक ठरणाऱ्या चायना रेडीमेड कंदिलांनी घेतली. याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी पारंपरिक आकाश कंदील स्पर्धा घेण्यात आली होती. स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, नगरपंचायत मुख्याधिकारी मनोज उकिरडे, शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव विजय कुमार वळंजू, नगरपंचायत गटनेता संजय कामतेकर, विद्या मंदिर हायस्कूलचे मुख्याध्यापक सौंदर तिकर, कला शिक्षक तथा नगरपंचायतचे स्वच्छता अभियानाचे ब्रँड अँबॅसेडर प्रसाद राणे आदी उपस्थित होते. कणकवली नगरपंचायत आणि विद्या मंदिर हायस्कूलचा पर्यावरण सेवा योजना या विभागामार्फत आपण ही पारंपरिक आकाश कंदील स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. या पारंपरिक आकाश कंदील स्पर्धेमध्ये 240 विद्यार्थी एकूण सहभागी झाले होते. माझा विद्यार्थ्यांना हे स्पर्धा आयोजन करत असताना दोन त्याच्यामध्ये मुख्य उद्देश सांगितलेले होते. ते म्हणजे पहिलं म्हणजे आकाश कंदील हा पारंपरिक असावा, त्याच्यामध्ये प्लॅस्टिक किंवा थर्माकोल हे अविघटनशील ज्या वस्तू आहेत त्याचा उपयोग केलेला नसावा एक, आणि दुसरी गोष्ट म्हणजे या प्रत्येक आकाश कंदीलवरती मुलांनी स्वच्छ कणकवली सुंदर कणकवली स्वच्छ सर्वेक्षण 2019 याचे संदेश लिहावेत, जेणेकरून या स्पर्धेच्या माध्यमामधून या 240 विद्यार्थ्यांच्या घरोघरी या विद्यार्थ्यांच्या मार्फत स्वच्छ सर्वेक्षणची माहिती, स्वच्छ सुंदर कणकवलीची माहिती प्रचार प्रसार व्हावा हा त्यामागचा मुख्य उद्देश होता. त्यानंतर दुसरं असं त्याच्यामागचं मुख्य कारण होतं की आज या 240 विद्यार्थ्यांनी स्वतः पालकांच्या मदतीने आणि स्वतः जे काही आकाश कंदील बनवलेले आहेत हे निश्चितच या दिवाळीला त्यांच्या घरी लागणार आहेत, निश्चितच त्यांच्या घरी लागणार आहेत, आणि त्यामुळे त्यांचे घरी यावर्षी जो बाजारामध्ये चायना मेड जे आकाश कंदील आहेत किंवा थर्माकोल जे आकाश कंदील आहेत हे लागणार नाही आहेत, आणि हे पारंपरिक आकाश कंदील त्यांच्या घरी लागणार आहेत. हा आपला यामागचा मुख्य उद्देश आपण या माध्यमामधून साध्य केलेला आहे. हे मोठं फलित मी या माध्यमामागचं ह्या आयोजनामागचं मानतो. या आकाश कंदील स्पर्धा भरवण्यामागचा उद्देश असा होता की पारंपरिक पद्धतीने आपण आकाश कंदील मुलांना तयार करायला सांगितलेले आहे. कणकवली नगरपंचायतने स्पॉन्सर केलेलं आहे आणि आपले ब्रँड अँबॅसेडर प्रसाद राणे सर आहेत, त्यांनी याचं नियोजन केलेलं आहे. याचा मागे उद्देश एकच होता की स्वच्छता अभियान आपल्याला 2018 हे स्वच्छता अभियान राबवायचं आहे. त्याच्यातून आम्ही कंदिलामध्ये एक स्लोगन टाकलेले आहे स्वच्छतेचे, आणि त्या स्लोगनच्या रूपाने आम्ही कणकवली शहरामध्ये हा प्रसार करतो आहे की हे शहर स्वच्छ सुंदर कणकवली शहर राहिलं पाहिजे, आणि आपल्या देशामध्ये स्वच्छता अभियान राबवलं जातं आणि तशाच पद्धतीने कणकवली शहरामध्ये सुद्धा कणकवली शहराचे जे नगरपंचायतचे शिवसाहेब आहेत त्यांनीसुद्धा याच्यामध्ये भरपूर लक्ष घातलेलं आहे. कणकवलीच्या सर्व नगरसेवक आहेत त्यांनीसुद्धा लक्ष घातलेलं आहे. ब्रँड अँबॅसेडर साहेब आहेत त्यांनीसुद्धा लक्ष घालून वेगवेगळ्या स्पर्धांच्या माध्यमातून आम्ही जनजागृती करतो आहे. 2017-18 आपला या कणकवली नगरपंचायतीचा 36वा क्रमांक आला होता, आणि आताचं जे नियोजन आहे आमचं हे पहिल्या 10 येण्याचं नियोजन आपण आखलेलं आहे. त्याच्यामुळे नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांपासून नगराध्यक्षांपासून खालच्या तळागाळापर्यंत आमचा प्रत्येक कर्मचारी या स्वच्छता अभियानमध्ये काम करतो आहे, आणि आपल्याला पहिल्या 10 यायचं आहे आणि शहर स्वच्छ करायचं आहे. कारण वाढता जो आपल्या शहरामध्ये ताप येतो आहे किंवा इतर आपण बातम्या ऐकतो आहे स्वाईन फ्लू असेल, डेंग्यू असेल, असे अनेक रोग आहेत, तर त्या रोगांपासून आपल्याला शहराला दूर करायचं आहे. आपल्याला शहरातील प्रत्येक नागरिकाचं आरोग्य जपायचं आहे, आणि हा हेतू घेऊन आपले ब्रँड अँबॅसेडर हे कार्यक्रम राबवत आहेत. आता काही दिवसांनी आपलं प्रत्येक वॉर्ड टू वॉर्ड स्वच्छता अभियान चालू होणार आहे. त्याच्यामुळे आम्ही नगरपालिकेने इतर जे काही आमची कामं असली तरी आम्ही स्वच्छतेवर भरपूर भर दिलेला आहे, आणि ह्या स्वच्छतेचाच एक भाग म्हणून हे पारंपरिक आकाश कंदील आपल्याला स्पर्धा भरवलेली आहे, आणि त्याच्यातूनच आम्हाला प्रसार करून आपल्याला कणकवली शहर स्वच्छ राहणं आणि सुंदर कणकवली शहर बनवायचं आहे.